ಕರೋನಾ ಗೆದ್ದ 80 ವಯಸ್ಸಿನ ಮಹಿಳೆ. ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಔರಾದ್ ತಾಲೂಕಿನ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲು ಹೋದ ತಾಯಿ ಮತ್ತು ಮಗ ಕರೋನಾದಿಂದ ಬಳಲಿದರು. ಅವರು ನಂತರ ಕರೋನಾ ಪಾಸಿಟಿವ್ ಬಂದಿರುವುದು ತಿಳಿದು ಎದೆಗುಂದದೆ ಔರಾದ್ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಪಡೆದು ಗುಣಮುಖರಾಗಿ ಹೊರಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಕುರಿತು ಕೊಂಡಾಡಿದ್ದು ಅಲ್ಲಿಯ ವೈದ್ಯರು ಮತ್ತು ನರ್ಸ್ಗಳನ್ನು ಹಾಡಿ ಹೊಗಳಿದ್ದಾರೆ. ಸಾವಿನ ಭಯದಲ್ಲಿ ಬದುಕುತ್ತಿರುವ ಹಲವರಿಗೆ ಇವರೇ ಮಾದರಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಹೇಳುವಂತೆ ಕರೋನಾದ ಬಗ್ಗೆ ಭಯಬಿಟ್ಟು ವೈದ್ಯರು ಹೇಳುವಂತೆ ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದು ಬಿಸಿ ನೀರು ಕುಡಿದು ಉತ್ತಮ ಆಹಾರ ಸೇವನೆ ಮಾಡಬೇಕು, ಆಗ ಕರೋನಾ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಕೊಡುವುದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳೋದು, ಕರೋನಾ ಬಗ್ಗೆ ಭಯಬೇಡ, ಜಾಗೃತಿ ಇರಲಿ. ವರದಿ ಸತ್ಯವಾನ್. ನಾ ಚಲೋ ಬಂದಿದೆ, ನೀವು ಬಿ ಚಲೋ ಮಾಡ್ತೇ, ಇದು ಮಾಡ್ರಿ ಚಲೋ ಆದ್ರಿ. ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ದಾಗ ಬಂದಿನವ್ರು ಖಾಲಿ ಸಾಯ್ಲತ್ತಾವ, ಪ್ರೈವೇಟ್ ದಾಗ ಹೆಚ್ಚಿ ದುಡ್ಡು ತಗೊಳತ್ತಾರ, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು? ಅದು ಏನಿಲ್ಲ, ನಮ್ ಹಣೆ ಬರ್ದಾಗ ಏನದ ಅದನ್ನೇ ಆಯ್ತ. ನೀ ಎಲ್ಲಿ ಬಿ ಇಲ್ರಿ, ಮತ್ತಜ್ಜಿ ರೊಕ್ಕ ತಗೊಂಡ್ರು ಸಾಧ ರೊಕ್ಕ ತಗೊಂಡ್ರು ಬದಲಿಸ್ಲತ್ತಾರ ಅಂತಿಲ್ಲ, ಕೊಲೆಗ್ಲತ್ತಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ. ಅದಕ್ಕೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಎಲ್ಲ ಹಂಗ ಹಲತ್ತವಲ್ತಾರ, ಅದಕ್ಕೆ ಕೇಳ ಕಡಿಮೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಮಾತಾಡ್ತಾರ ನಿಮಗೆ ದವಾಖಾನಿಯಿಂದ ಹೋದ್ಬೋದ ಹೊರಗೆ ಎಲ್ಲರ ಬಲ್ ಕೂಡ ಅಂತಾರೆ, ಕೂಡಬೇಡ ಅಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ದಿನ ದೂರ ಇರೋ ಅಂದ್ರೆ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಹೇಳ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ ಬೀಸ್ ದಿನ ಈಗ ಮಹಿನಾ ತಕ ಬೋಲ ಅಭಿ ಮೇರ ಬಾಲ್ ಬಚ್ಚೆ ವಾಲ ಛೋಟಾ ಛೋಟಾ ಹೈ ತು ಭಿ ಮೈ ಬಾಹರ್ ಕಮರಾ ಎಕ್ ತಯಾರ್ ಕರ್ಕೆ ಮೈ ಬಾಹರ್ ರಹ ಗಯಾ ಮೇರ ಬಚ್ಚೆ ಲೋ ಕಾ ವಾಸ್ತಿ ಸಬ್ ಕಾ ವಾಸ್ತಿ ದುನೆ ಕೆ ವಾಸ್ತೆ ಗಾಂವ್ ಕೆ ವಾಸ್ತೆ ಹಿಂದಿ ಮೇ ಬೋಲೋ ಚಲ್ತಾ ಆಪ್ಕೋ ಮಾ ಕೋ ಠೀಕ್ ಲಗ್ತಾ ಆಪ್ಕೋ ಕ್ಯಾ ಲಗ್ ರಹಾ ಹೈ ಬಹುತ್ ಅಚ್ಚಾ ಲಗ್ ರಹಾ ಹೈ ಇದರ್ ಕೆ ಡಾಕ್ಟರ್ ನೇ ಬಹುತ್ मेरा तो चलो मुंबई में है, सब छोटा छोटा छोड़ के आया मेरा लड़का. ऐसा फिर भी यहाँ पर ट्रीटमेंट कैसा दे रहे हैं डॉक्टर साहब पे, वो तो हॉस्पिटल में कर्नाटक गवर्नमेंट कैसा है? इधर के डॉक्टर ने बहुत अच्छा सुविधा दी है. हाँ, इसके लिए कोई जो मत है. हाँ, डॉक्टर प्रमोद डॉक्टर राधव. हाँ, उन्होंने बहुत अच्छा सुविधा दिया. कैसे रहना, कैसा करना, कैसे ऑक्सीजन लेवल कम होगा तो कैसे करना, कैसे बचाना, आगे उनकी सेवा कैसे बताना, सब बताया. बहुत बहुत मैं आभारी. नहीं, सभी दूसरे जगह बोल रहे हैं ना, गवर्नमेंट हॉस्पिटल में गए तो खाली मुर्दा आता बोल रहे. इस तरह आगा पहले फैला रहे ना, वो आपकी सोच गलत है. सोच गलत है ना. आपने सबसे पहले आपके अंदर खुद के अंदर इम्यूनिटी होनी चाहिए, खुद में ये सब होना चाहिए कि मैं ठीक होके जाऊँगा. आप लोगों ने इतना, लोगों में इतनी गलत फहमी पैदा हो गई है कि कोरोना बोला तो मरना. हाँ हाँ, वही वही सबसे बड़ी बात ये हो गई है. कोरोना से कोई मरता नहीं है. सभी लोग गवर्नमेंट हॉस्पिटल छोड़ के नहीं मरते, नहीं मरते, उल्टा प्राइवेट वाले आपका जेब काटते हैं. गवर्नमेंट में नहीं होता. सब सुविधा हो रही है, सब ध्यान से देख रहे हैं. लोग गवर्नमेंट का नाम खराब करते हैं. गवर्नमेंट सुविधा बहुत अच्छी है. कर्नाटक गवर्नमेंट और महाराष्ट्र गवर्नमेंट कुछ तो फर्क होगा ना? देखो, अभी महाराष्ट्र गवर्नमेंट में पॉपुलेशन जिस हिसाब से, कर्नाटक में पॉपुलेशन के हिसाब से, उधर की बराबरी अपन करेंगे बोला तो नहीं होगा. आप वैक्सीन लिया? मैंने वैक्सीन नहीं लिया. मैं भी मुंबई जाकर वैक्सीन लिया. मेरी मम्मी, इन्होंने वैक्सीन नहीं लिया, लेकिन अभी दे देंगे. टाइम टाइमिंग आलू ब्रेड वगैरह वाला बंद लेकिन हॉस्पिटल में पेशेंट को खाना पीना तीन तीन टाइम पे मिलता था. नाश्ता खाना तीन टाइम पे मिल जाता था. सब अच्छा था. बेडो गिडो सोने के लिए हॉस्पिटल में सबके लिए अच्छी सुविधा है. इन्होंने एक सुविधा करनी चाहिए, जो कोरोना पेशेंट्स है उनके रिलेटिव को जितना ज़्यादातर दूर रख सकते उतना रखना चाहिए. सभी अंदर आ रहे हैं? कुछ कुछ आते हैं, सभी नहीं, कुछ कुछ आते हैं, उनको रोकना चाहिए, जिसकी वजह से आगे बढ़ावा नहीं होगा. ओके, धन्यवाद. थैंक यू सर.